नमस्कार विद्यार्थियों, डीएवी मॉयल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी घटक क्रिया व क्रियापद यामधील भाग एक अभ्यासणार आहोत। आता क्रिया व क्रियापद म्हणजेच व्याकरणचा भाग, ठीक आहे। तर बघा, क्रिया व क्रियापद, खालील वाक्य वाचा। बघा, खाली काही शब्द दिल वाक्य दिलं आहेत, ते वाक्य आपल्याला वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे अगोदर, ठीक आहे। बघा, पहिला वाक्य, बाळ रडते। त्यानंतर राम पळतो, गोविंद खातो, तो दररोज शाळेत जातो, गाय दूध देते, त्याने काम केले। आता बघा, त्यांच्या समोर कंसामध्ये काही शब्द दिले आहेत, ते शब्द म्हणजे बघा जसं दिलं आहे बाल रडते, तर रडते जो शब्द अधोरेखित केला आहे म्हणजे अंडरलाईन केलेला आहे, तो शब्द रडणे ह्या शब्दापासून तयार झाला आहे। बघा, जसं कंसामध्ये रडणे दिलं आहे, तर रडणे ह्या शब्दाचं सामान्यीकरण होऊन म्हणजेच तो शब्द बदलून रडते झालं त्याचं, समजलं। तर बाळ रडते कशापासून रडते शब्द तयार झालं, रडणेपासून, म्हणजेच रडणे काय झालं, क्रिया झाली, रडणे काय झाली, क्रिया। आणि त्या रडणे ह्या क्रियापासून त्याचा वापर कुठं केला गेला, वाक्यात केला गेला, आणि वाक्यामध्ये कसं झालं, बाळ रडते, तर रडते काय होईल, क्रियापद, समजलं। बघा दुसऱ्या वाक्यामध्ये पण, राम पडतो, पडतो हा क्रियापद आहे, जे शब्द अधोरेखित केले आहेत ते क्रियापद आहेत, आणि कंसामध्ये दिलेले शब्द काय आहेत, क्रिया आहेत, क्रियेपासूनच क्रियापद तयार केला जातो, समजलं। जसं गोविंद खातो, खाणे काय झालं, क्रिया, आणि खातो क्रियापद। तो दररोज शाळेत जातो, मूळ क्रिया कोणती होती, जाणे, आणि त्याचं रूपांतर क्रियापदामध्ये कसं झालं, जातो, समजलं। त्यानंतर बघा, गाय दूध देते क्रियापद, मूळ क्रिया कोणती होती, देणे, समजलं। बघा, जेव्हा आपण एखाद्या क्रियेचा वाक्यामध्ये वापर करतो तेव्हा क्रियापद तयार करत असताना मूळ क्रियेमध्ये बदल होत असतो। जसं गाय दूध देणे, जशीची तशी जर आपण क्रिया जर वापरली तर काय होईल, गाय दूध देणे, वाक्याचा अर्थ पूर्ण होतो का, नाही, तर त्यामध्ये काळानुसार आणि नामानुसार बदल करावा लागतो, ठीक आहे। त्याने काम केले, मूळ क्रिया कोणती होती, करणे, त्याचं क्रियापद काय झालं, केले, त्याने काम केले। तर अशा पद्धतीने बघितलं आपण क्रियापद कसं तयार करतात, तर मूळ क्रिया असते आणि त्यापासूनच क्रियापद तयार केलेला असतो। तर थोडक्यात क्रिया म्हणजे काय समजून घेऊ। बघा, ज्या शब्दांद्वारे कृती करण्याचा बोध होतो त्यालाच क्रिया असे म्हणतात। जसे बघा, उदाहरणार्थ करणे, खाणे, पिणे, पळणे, असणे, नसणे, थांबणे, जाणे, येणे, बोलणे, पाहणे, खेळणे, पडणे, हसणे इत्यादी, हे काय आहेत, ह्या काय आहेत, क्रिया आहेत। ह्या क्रियांचाच वापर करून आपण क्रियापद तयार करत असतो, समजलं। तर ज्या शब्दांद्वारे कृती करण्याचा बोध होतो त्या शब्दांनाच काय म्हणतात, क्रियावाचक शब्द असे म्हणतात, ठीक आहे। बघा, वरील सर्व क्रियावाचक शब्द आहेत, कोणकोणते, जे आपण आता बघितले, ठीक आहे। त्यानंतर बघा पुढे, क्रियापद। आता क्रियापद म्हणजे काय, तर बघा, वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या ज्या शब्दांमुळे वाक्यातील क्रिया दर्शविली जाते व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होतो, वाक्यातील अशा क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात। वाक्यामध्ये क्रियावाचक शब्द असतो आणि त्या क्रियावाचक शब्दामुळे मार्फत वाक्यातील क्रिया दर्शविलेली असते अशा क्रियावाचक शब्दालाच क्रियापद असे म्हणतात। तर बघा, वाक्य पाहू आपण, उदाहरणार्थ ती खूप अभ्यास करते। ती म्हणजेच कोण, एक मुलगी आहे, त्या मुलीच्या नावाच्या ठिकाणी ती हा सर्वनाम वापरलेला आहे। तर ती खूप अभ्यास करते, करतो का बरं लिहिलं नाही आपण, ती खूप अभ्यास करतो असं का बरं लिहिलं नाही, कारण ती मुलगी आहे
आणि मुलगी असल्यामुळे करते, ठीक आहे. तर करते काय होईल, क्रियापद. मला कॉफी पाहिजे, पाहिजे काय होईल, क्रियापद. रामाने आंबा खाला, रामाने आंबा खाल्ला. आता खाल्ला हा शब्द आहे म्हणजेच क्रियापद आहे. मग मूळ क्रिया कोणती, खाल्ला या शब्दाची मूळ क्रिया कोणती असेल, तर मग खाणे. समजलं, खाणे काय होती, मूळ क्रिया होती, आणि मूळ खाणे या क्रियेमुळेच खाल्ला हे क्रियापद तयार झाले आहे. आता जसं बघा, इथं रामाने आंबा खाल्ला म्हणजेच भूतकाळात वाक्य आहे. राम आंबा खातो असं पण आपण लिहू शकतो. पक्षी मासा पकडतो, मूळ क्रिया कोणती, पकडणे, पण इथं क्रियापद काय झालं, पकडतो, ठीक आहे. पक्षी मासा पकडतो, तर अशा पद्धतीने जे अधोरेखित केलेले शब्द आहेत ते काय आहेत, क्रियापद आहेत. बघा पुढे, आजसाठी तुमचं गृहपाठ लिहून घ्या तुमच्या मराठीच्या वहीमध्ये. बघा, तुम्हाला वाक्य तयार करायची आहेत. खालील क्रियांचा वापर करून वाक्य तयार करा. खाली काही क्रिया दिली आहेत, त्या क्रियांचा वापर करून तुम्हाला वाक्य तयार करायचं आहे, म्हणजेच क्रियापद, क्रियेपासून क्रियापद तयार करून वाक्य तयार करायचं आहे. जसं रडणे, येणे, नसणे, होणे, विसरणे आणि हसणे, ह्या क्रियांचा वापर करून वाक्य तयार करा. आजसाठी एवढंच, धन्यवाद.